मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं पिनर हो, या युट्यूब चॅनलवर एका अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओसोबत आपण जर शिक्षक अभियुक्त बुद्धिमत्ता चाचणी दिलेली असेल तर प्रस्तुत व्हिडिओ आपल्यासाठी आहे कारण कागदपत्र पडताळणीच्या वेळेस जर एखादा कागद आपल्याकडे नसेल एखादं प्रमाणपत्र जर गहाळ झालेलं असेल तर आपण भरती प्रक्रियेमधून बादसुद्धा होऊ शकतो त्यामुळे आपल्याकडे कोणकोणते कागदपत्रे असणे आवश्यक आहे ते जाणून घेणे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे आपल्याकडे अजूनही टाईम आहे जर एखादं प्रमाणपत्र नसेल तर आपण ते उपलब्ध करून घेऊ शकतो तर सर्वप्रथम आपल्याकडे असणे आवश्यक आहे एच एस सी अर्थातच दहावीचं गुणपत्रक सोबतच प्रमाणपत्र आपल्या दहावीच्या प्रमाणपत्रावर आपली जन्मदिनांक असते आणि त्यानुसारच जन्मदिनांक या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येत असते त्यामुळे दहावीचं गुणपत्रक सोबतच प्रमाणपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे कागदपत्रांच्या पडताळणीच्या वेळेस त्यानंतर एच एस सी अर्थातच बारावीचंसुद्धा आपल्याकडे गुणपत्रक सोबतच प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे हे जर नसेल तरीसुद्धा आपण प्रक्रियेमधून बाद होऊ शकतो त्यानंतर पदवीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे अनेक उमेदवारांकडे पदवीचं गुणपत्रक आहे परंतु प्रमाणपत्र उपलब्ध नाही आहे अजूनही वेळ आहे विद्यापीठामध्ये अर्ज करून आपण सदरचं प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊ शकतो त्यानंतर आपण जर पात्र असाल तर पदव्युत्तर गुणपत्रक आणि प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर डी एड गुणपत्रक व प्रमाणपत्र डी एड आपण कोणत्या वर्षी उत्तीर्ण केलेलं आहे सोबतच आपल्या प्रमाणपत्राचा क्रमांक काय आहे हे सुद्धा या ठिकाणी बघण्यात येते त्यानंतर बी एडचं गुणपत्रक सोबतच प्रमाणपत्र त्यावर सुद्धा प्रमाणपत्राचा क्रमांक स्पष्ट दिसणे आवश्यक आहे सोबतच इश्यू केल्याची डेट सुद्धा त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे रहिवास किंवा अधिवास प्रमाणपत्र अनेक उमेदवारांनी विचारणा केलेली आहे की हे प्रमाणपत्र कोणाचं असणं आवश्यक आहे गावातील सरपंचाचं चालते का तर नाही तहसीलदाराचं हे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे त्यानंतर एम एस सी आय टीचं प्रमाणपत्रसुद्धा उमेदवाराकडे असणं आवश्यक आहे जर नसेल तर नियुक्तीसाठी कोणतीही अडचण येणार नाही आहे परंतु नियुक्तीनंतर दोन वर्षांच्या आत उमेदवाराला ई टीची परी सॉरी एम एस सी आय टीची परीक्षा उत्तीर्ण करून हे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असणार आहे अन्यथा उमेदवाराची नोकरीसुद्धा धोक्यात येऊ शकते त्यानंतर टी ई टीचे प्रमाणपत्र उमेदवार उत्तीर्ण कधी झालेलं आहे सोबतच गुण किती प्राप्त झालेले आहेत हे सुद्धा स्पष्ट दिसणे आवश्यक आहे त्यानंतर आपण जर मागासवर्गीय संवर्गामधून अर्ज भरलेला असेल अर्ज भरताना आपण ज्या कास्टचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला असेल त्या जातीचं जा प्रमाणपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे अनेक उमेदवारांनी विचारणा केलेली आहे की प्रमाणपत्रांच्या पडताळणीच्या वेळेसच जात पडताळणी प्रमाणपत्र देणे बंधनकारक असेल का तर नाही ज्यावेळेस कागदपत्रांची पडताळणी होणार आहे त्यावेळेस फक्त आपल्याला जातीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी सादर करावं लागणार आहे संबंधित विभागामधून आपल्याला एक कवरिंग लेटर मिळणार आहे आणि त्या कवरिंग लेटरच्या आधारावर आपली जात पडताळणी केली जाणार आहे आपली नियुक्ती झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत आपल्याला जात पडताळणी प्रमाणपत्रसुद्धा सादर करावं लागणार आहे काही सायन्सच्या उमेदवारांकडे जात पडताळणी प्रमाणपत्र असू शकते परंतु आर्टच्या उमेदवारांकडे हे नसणार आहे तर त्या उमेदवारांनी टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही आहे ज्यावेळेस ते नियुक्त होतील त्यावेळेसच हे प्रमाणपत्र त्यांना काढता येणार आहे त्यानंतर नॉन क्रिमिलियर लागू असल्यास या ठिकाणी आपल्याला दाखवा लागणार आहे त्याचा क्रमांकसुद्धा सादर करावा लागणार आहे त्यानंतर नियुक्तीचा प्रवर्ग आपली नियुक्ती कोणत्या संवर्गातून झालेली आहे त्या ठिकाणी स्पष्ट असेल आणि हे त्या ठिकाणी नोंदवून घेतलं जाणार आहे नियुक्तीचा प्रकार समांतर आरक्षणाचा प्रवर्ग काही उमेदवारांची नियुक्ती ही, ही प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्तमधून होऊ शकते माजी सैनिक म्हणून होऊ शकते तर त्याचं प्रमाणपत्रसुद्धा उमेदवाराकडे असणं आवश्यक आहे प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र हे संबंधित उमेदवाराच्या नावाने असणे आवश्यक आहे गावातील दुसऱ्या कोणत्याही मेंबरच्या नावाने असलेलं प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक हे आपल्याला नंतर सादर करावं लागणार आहे त्यानंतर दिव्यांग असल्यास ऑनलाईन प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक दिव्यांगाचा प्रकारसुद्धा या ठिकाणी आपल्याला नमूद करावा लागणार आहे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अभियोग्यता चाचणी निकालाची प्रत शिक्षक अभियक्ता बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे परंतु ज्याप्रमाणे टी ई टीचं प्रमाणपत्र उमेदवारांना प्राप्त होते अशा प्रकारचं प्रमाणपत्र अद्यापही परीक्षार्थ्यांना उपलब्ध झालेलं नाही आहे ते लवकरच उपलब्ध होणार आहे आणि ते उमेदवारांना डाउनलोडसुद्धा करून घेता येणार आहे या प्रमाणपत्राची प्रतसुद्धा उमेदवारांना नियुक्तीच्या वेळी सादर करावी लागणार आहे सतराव्या क्रमांकाचं कागदपत्र आहे महिला आरक्षणाबाबत प्रमाणपत्र जर उमेदवार महिला असेल तर त्यांच्याकडे महिला आरक्षणाच्या संदर्भात प्रमाणपत्र जर असेल तरच त्यांना या आरक्षणाचा लाभ प्राप्त होणार आहे मिळणार आहे त्यानंतर माजी सैनिक किंवा आजी सैनिक सवलत प्रमाणपत्र असेल तर या ठिकाणीसुद्धा जोडावे लागणार आहे शासन अधिसूचनेनुसार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पाचच्या अन्वये तिसरे अपत्य नसल्याबाबतचा दाखलासुद्धा उमेदवारांना या ठिकाणी द्यावा लागणार आहे सादर करावा लागणार आहे अनेक उमेदवारांचा प्रश्न आहे की हा दाखला कुठून आपल्याला प्राप्त करता येणार आहे किंवा या अर्जाचा नमुना कसा असणार आहे तर अर्जाचा नमुना सुद्धा आपण घेऊया जाणून अशा प्रकारचा नमुना तुम्ही स्वतः सुद्धा टाईप करून घेऊ शकता मी श्री किंवा श्रीमती किंवा कुमारी श्री यांचा किंवा यांची मुलगा मुलगी पत्नी वय रिकामी जागा वर्ष राहणार या ठिकाणी गावाचं नाव याद्वारे पुढील प्रमाणे असे जाहीर करतो किंवा करते की मी रिकामी जागा अर्थात शिक्षक या पदासाठी माझा अर्ज दाखल केलेला आहे आज रोजी मला रिकामी जागा इतकी हयात मुले आहेत या ठिकाणी आपल्याला आपल्या अपले मुलांची संख्या द्यावी लागणार आहे त्यापैकी दिनांक रिकामी जागा यानंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या शून्य आहे एक आहे किंवा दोन आहे हे आपल्याला या ठिकाणी नमूद करावे लागणार आहे असल्यास जन्मदिनांक नमूद करावा या ठिकाणी गोष्ट लक्षात असू द्या की अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतर तिसरं अपत्य असता कामा त्या अगोदरचे जर तीन चार पाच कितीही अपत्य असतील तरी सुद्धा चालणार आहे परंतु दोन हजार पाच नंतर ही अपत्यांची संख्या तीनपेक्षा अधिक नसावी त्यानंतर हयात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा पेक्षा अधिक असेल तर दिनांक रिकामी जागा नंतर जन्माला आलेल्या मुलामुळे या पदासाठी मी अनर्ह ठरविण्यास पात्र होईल याची मला जाणीव आहे तर या ठिकाणी आपली स्वतःची सही करायची आहे ठिकाण आणि दिनांक लिहायचा आहे तर कोणत्याही अधिकाऱ्याकडून हे प्रमाणपत्र आपल्याला घ्यायचं नाही आहे या ठिकाणी आपल्याला स्वतःची सही करायची आहे त्यामुळे अशा प्रकारचा नमुना आपल्याला स्वतः टाईप करून घ्यायचा आहे किंवा कुठं मिळत जर असेल तर तो एक दोन रुपयाला विकत घ्यायचा असेल याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही आपल्याकडे जपून ठेवू शकता आणि वेळेवर गरज पडल्यास अशा प्रकारचा नमुना आपण मोबाईल्सवर सुद्धा टाईप करून घेऊ शकतो सर्वात शेवटी आपली ओळख पटवून देण्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा ड्रायविंग लायसन्स किंवा पॅन कार्ड यापैकी काहीही एक असणं आवश्यक आहे यापैकी जर कोणतंही एक प्रमाणपत्र आपल्याकडे नसेल तर पुढे नियुक्तीसाठी अडचणी येऊ शकतात त्यामुळे अजूनही आपल्याकडे वेळ आहे तर जो कागद आपल्याकडे नसेल तो ताबडतोब काढून घ्या काही उमेदवारांच्या नावामध्ये तफावत असते प्रमाण वेगवेगळ्या प्रमाणपत्रांवर वेगवेगळी नावे असतात तर अशा वेळेस उमेदवारांना काहीही करण्याची गरज नसणार आहे ज्यावेळेस त्या ठिकाणी सांगितलं जाणार आहे त्या ठिकाणी आपल्याला शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर ॲफिडेवेट करावे लागणार आहे